पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतीपदी चेतन खुले यांची तर उपसभापतीपदी नाना शिवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदासाठी घुले आणि उपसभापती पदासाठी शिवले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. महापालिकेत राष्ट्रवादी बहुमतात आहे. आमदार अजित पवार यांच्या सूचनेनुसार घुले आणि शिवले यांचा बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. शिक्षण मंडळाचे मावळते सभापती धनंजय भालेकर आणि उपसभापती श्याम अगरवाल यांनी 6 महिन्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या दोघांच्या राजीनाम्यानंतर सभापती आणि उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदासाठी चेतन घुले, नाना शिवले, निवृत्ती शिंदे, चेतन भुजबळ, शिरीष जाधव यांनी तर लता ओव्हाळ यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज नेले होते. त्यामुळे सभापती पदासाठी चुरस निर्माण झाली होती. या दोन्ही पदासाठी महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापौर धराडे यांनी सभापतीपदी चेतन घुले यांची तर उपसभापतीपदी नाना शिवले यांची आमदार अजित पवार यांच्या सूचनेनुसार बिनविरोध निवड केल्याचे जाहीर केले. परंतु शिक्षण मंडळाचे सदस्य असलेले शिरीष जाधव यांनी या निवडीला आक्षेप घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.